पनवेल कोन इथं बांधून तयार असलेल्या 2417 घरांचा ताबा लवकरच गिरणी कामगारांना दिला जाणार आहे आणि ही माहिती म्हाडाकडून मिल मजदूर संघाला देण्यात आली आहे. पैसे भरूनही घरांचा ताबा मिळालेला नाहीये, पण आता 8 दिवसांमध्ये घराचा ताबा देण्याचं आश्वासन गिरणी कामगारांना देण्यात आलंय. डोंबिवलीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभागाचं नाव जाणीवपूर्वक बदलण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला, त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्याचं भाजपचं म्हणणं आहे. या संदर्भात 333 हरकती नोंदवण्यात आल्या आणि या प्रभागाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर सारस्वत कॉलनी पेंडसनगर असं करावं अशी मागणी करण्यात आली. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा चित्रपटातील डायलॉग सध्या सुपरहिट झालेत आणि त्याच डायलॉगच्या भुरळ राजकीय पुढाऱ्यांना देखील पडलेली दिसते. बीडमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा डायलॉग म्हटला. लई दिवसानंतर पिक्चर बघितला मी, मला वेळच नव्हता. मी त्या दिवशी औरंगाबादला गेलो होते का काम, आणि थोडस वेळ होता तर म्हणलं पिक्चर बघितला. त्या पिक्चर मध्ये डायलॉग होता छुके गाणे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आणि वन विभागाच्या वतीनं आशियाई पाणपक्षी गणना करण्यात आली. धुळे जिल्ह्यातल्या सोनवत तलावापासून ही पक्षी गणना सुरू झाली आहे. या तलावावर 230 प्रकारचे विविध पक्षी पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीच्या किमती भरमसाठ वाढल्यात. किलोमागे 120 ते 150 रुपये इतका भाव आला. यंदा अवकाळी पावसामुळे हिरव्या मिरचीचं उत्पादन कमी झालं, तसंच धुक्यामुळे मिरचीवर रोगराई पसरली आहे, त्यामुळे उत्पादनात घट झाल्यानं मिरची महागली आहे. भंडाऱ्यात परसोडी गावातल्या मानव मंदिरातल्या दानपेटीवर चोरांनी डल्ला मारला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. वर्षभरापासून ही दानपेटी उघडली नव्हती आणि याचाच फायदा घेत रात्रीच्या वेळी चोरट्यांनी मंदिराचं गेट तोडून मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटी लंपास केली. जवाहरनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वाईन विक्रीच्या निर्णयावर सरकार हरकती आणि सूचना मागवणार आहे आणि त्यानंतर सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना याबाबत माहिती दिली आहे. तसंच अण्णा हजारेंना उपोषण न करण्याची विनंतीही केली आहे. मुंबईकरांसाठी 238 एसी लोकल सुरू होणार आहेत. या एसी लोकलचा वेग सध्याच्या लोकलपेक्षाही जास्त असणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार आणि तितकाच जलद होणार आहे. या एसी लोकल प्रतिसेकंद 7 मीटरपेक्षा जास्त वेगानं धावतील. शिवाय मेट्रोप्रमाणे प्रत्येक एसी लोकलमध्ये प्रवासाबाबत माहिती देणारी आधुनिक यंत्रणाही असणार आहे. कोल्हापूर शहरातल्या निम्म्या भागातील पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे. महावितरणच्या 33 KV यार्ड दुरुस्तीचं काम केलं जाणार असल्यानं शहरातला पाणी पुरवठा बंद होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलंय. दरम्यान गरज भासल्यास शहरामध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जाणार आहे. विरार वसईकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. रखडलेल्या नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालंय आणि या पुलाच्या 19 गर्डरपैकी शेवटचे 2 स्टीलचे गर्डर मेगा ब्लॉक दरम्यान टाकण्यात आलेत. पुढच्या 2 महिन्यात पूल खुला करण्यात येणार आहे आणि या पुलामुळे आता वसई मुंबई हे अंतर 25 किलोमीटरनं कमी होणार आहे. मुलींच्या जन्माला शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं, तसंच तिचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावं यासाठी केंद्र सरकारनं सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे आणि या योजनेमध्ये सरकारनं 5 मोठे बदल केले. या योजनेतून आता 3 मुलींचं खातं उघडता येणार आहे, तसंच मुदतीपूर्वी खातं बंद करण्याचीही सोय करण्यात आली आहे. काही दिवसांवर बोर्डाच्या परीक्षा येऊन ठेपलेल्या असताना विद्यार्थी मात्र अजूनही ऑफलाईन परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला या मागणीवर ठाम आहेत. विविध बोर्डाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
नीट पीजी काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीतील पसंतीक्रम भरण्यासाठी मेडिकल काउन्सिल कमिटीने मुदतवाढ दिली आहे. उमेदवार आता उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत पसंतीक्रम भरू शकतील. उमेदवार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी त्यांच्या आवडीच्या कॉलेज आणि अभ्यासक्रमांचे पसंतीक्रम mcc.neet.in या संकेतस्थळावर जाऊन भरू शकतात. पोलिसांना बंदोबस्तात साथ देणाऱ्या राज्यातल्या 45,000 होमगार्डसाठी खुशखबर आहे. वयाच्या 50 आणि 55 वर्षात घेतली जाणारी मैदानी चाचणीची अट आता बंद करण्यात आली आहे आणि त्याऐवजी आता जवानांची वैद्यकीय तपासणी आणि शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याच्या निकषांवर पुन्हा नोंदणी केली जाणार आहे. मुंबईत 4 वर्षांमध्ये बालकांमधील क्षयरोगाचं प्रमाण वाढलंय. गेल्या 4 वर्षांमध्ये प्रमाण सुमारे 46% वाढलंय. मुंबईमध्ये क्षयरोग फोफावत असून बालकांमध्ये याची लागण होण्याचं प्रमाण 2018 वाढत चाललंय. बाधित बालकांचं प्रमाण 2020 तुलनेत 2021 सुमारे 52% वाढलंय. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या 3 वर्षात 1,150 बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश मिळालंय. 1 जानेवारी 2019 ते 15 डिसेंबर 2021 या काळात अवैध होणारे बालविवाह यंत्रणेनं रोखलेत. महिला आणि बालविकास विभागानं ही माहिती दिली. राज्यात अजूनही मोठ्या संख्येनं बालविवाह होतात. रायगड जिल्ह्यात महाडच्या सावित्री नदीपात्रातला गाळ काढण्याच्या कामाला आता वेग आलाय आणि या कामासाठी महाडकरांनी पूरनिवारण समितीच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं. त्यामुळे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार यंत्रसामग्री नदीपात्रामध्ये आणून कामाला सुरुवात झाली आहे. खासदार सुनील तटकरेंनी या कामाची पाहणी केली. नाशिकच्या पेठ सुरगाणा या भागामध्ये रस्त्यांअभावी आदिवासींची परवड सुरू आहे. पेठ तालुक्यातल्या जुनोठी भागामध्ये सातपुतेवाडी वस्तीवर जाण्यासाठी डांबरी रस्ता आणि नदीवर पूल नाहीये. त्यामुळे नागरिकांना नदीतून प्रवास करावा लागतो. रस्ता नसल्यानं गावातील मुलांना सुद्धा जीव धोक्यात टाकून शाळेमध्ये जावं लागतं. तारापूर MIDC 7 पाटी मुरबे खाडीमध्ये रसायन मिश्रित काळं पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे खाडीतल्या पाण्याचा रंग बदललाय. राष्ट्रीय हरित लवादानं MIDC उद्योजकांना 280 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असताना पुन्हा हा प्रकार घडलाय आणि त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाचं वातावरण आहे. वाशिम तालुक्यातल्या टनका ते कृष्णा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. बांधकाम विभागानं तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.